नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल कृष्ण जमाली, मुक्काम पोस्ट मुंबई तालुका कराड जिल्हा सातारा येथील शेतकरी असून भात बीज प्रक्रिया कशी करायची त्या संदर्भात आज मी माहिती देत आहे. त्यासाठी 10 लिटर पाणी, 300 ग्रॅम मीठ, थायरम राईज आजोबी फॅक्टर आणि पीएसबी घेतलेलं आहे. आता 10 लिटर पाण्यामध्ये आपण 300 ग्रॅम मीठ टाकणार आहे. बोला. या सिद्ध रंगलेले रोगट किटक जी भात असते त्यापासून भविष्यात आपल्याला आताच म्हणजे रोगाचं नियंत्रण करता येते. काही करपा उदबत्ती रोग हे जे असते आणि बाजरीसाठी सुद्धा ज्वारी बाजरीवर जे आरबट रोग येतो त्यासाठी सुद्धा ही मिठाची पीठ प्रक्रिया बाजरीवर सुद्धा करतात शेतकरी. हे तळातील चांगले स्वच्छ निघालेले जड भात आपण हे दुसऱ्या गमेल्यात टाकणार आहोत स्वच्छ पाण्यात. पाण्यातले बियाणे आपण आता पुढच्यावर असं पसरून घेत आहे. पोसड बियाणे निघालेलं आहे त्यापासून आता जे भविष्यात रोग पिढी येणार होते त्याचा टाकून त्याचं संरक्षण केलेलं आहे. हे थायरम आहे. थायरम आपण बियाण्याला लावणार आहे त्याच्यामुळे बुरशी नाशिक आपण एक थर लेअर बसतो. थर बसल्यामुळं भविष्यात येणार बुरशीजन्य रोग पीड त्याचं नियंत्रण होण्यास चांगली मदत होते. त्यापासून हवेतील नत्र उपलब्ध करून पिकांना मुळावटे घेऊन जात या तुम्ही मिसळणार आहे. आणि हे पीएसबी आपण ज्यावेळेला राहण्यात खते टाकतो त्यावर जमिनीत साखा बनलेला असतो आणि ह्या जीवाणू खतामुळे स्फुरत विरघळण्यास जमिनीतल्या पिकांना उपलब्ध होतो स्फुरत. याप्रमाणे गुळाच्या पाण्यात आपण किलोला 25 ग्रॅम आजोक फॅक्टर आणि 25 ग्रॅम पीएसबी हे प्रमाणे द्रावण केले आणि ह्याचे भातावर नमस्कार शेतकरी बंधू, या पद्धतीने आपण माहिती नाही आजोबे बॅक्टर आणि पीएसबीची बीज प्रक्रिया केलेली आहे. आजोबा थायरमची केली बुरशीनाशक, त्यानंतर गुळाचं पाणी घेऊन एका किलोला 25 ग्रॅम आजोबे बॅक्टर 25 ग्रॅम पीएसबी या पद्धतीने असे बीज प्रक्रिया केल्या नाही. याचे फायदे म्हणजे उपलब्ध हवेतील नंतर उपलब्ध केल्यामुळे एक आपल्याला युरिया खताची बचत होते. तसेच ज्यावेळेला आपण स्फुरदयुक्त खत टाकतो त्यावेळेला त्या खताची सुद्धा बचत होते. याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर भविष्यात बीज प्रक्रिया केली तर येणारे कोड कीड रोगापासून संरक्षण होते. तसंच खताची सुद्धा योग्य प्रमाणात बचत होऊन पीक निरोगी आणि जोमदार